ठरती, हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता, विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, देवा तुझ्या दारी आलोच्या या विशेष भागामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे, गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा होतोय आणि आज हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मी आलेलो आहे गंद आंबेकर मार्ग अर्थात काळेवाडी म्हणजे परळ गावातलं एक विशेष मंडळ आहे। जरी या मंडळाला स्थापना होऊन 3 वर्ष झाली असली तरी 65 वर्ष जुनं ते मंडळ आहे। त्यांनी जागा बदलल्यामुळे आता गणेशोत्सव इथे साजरा होतो आणि दरवर्षी बरं का धर्मनिरपेक्ष असा गणेशोत्सव साजरा करतात। समाजातल्या वाईट गोष्टींवरती बोलण्यापेक्षा समाजात ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या त्यांच्याकडे देखाव्यात प्रत्येक वेळी आपल्याला दिसत असतात, त्यामुळे हे एक विशेष मंडळ आहे। तर आज तुम्ही आम्ही एकत्र या गणेशोत्सव मंडळामध्ये गणपतीचे आपण आधी पहिले नमस्कार करूया, त्याचे आशीर्वाद घेऊया आणि या भागाला आपण सुरुवात करूया। या माझ्याबरोबर गणपती बाप्पा। आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष म्हणून आपण म्हणतो आणि म्हणूनच इथे तुम्ही बघताय सर्व धर्माचे धर्मगुरू इथे आहेत आणि धर्मनिरपेक्ष असल्याचा संदेश इथे आपल्याला मिळतो आहे। त्याच्या बाजूला तिथे तुम्हाला एक पेशंट ॲडमिशन फॉर्म दिसतोय। हा फॉर्म नेमका कशासाठी आहे आणि देखाव्यामध्ये ह्या फॉर्मचं काय महत्व आहे ते आपल्याला ह्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला माहिती कळणारच आहे। आणि या बाजूला बघाल तर स्त्री शक्ती कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आमच्या या मंडळाने केलेला आहे आणि स्त्री सगळ्यांची जननी असते हे सुद्धा ह्या देखाव्यातनं ते दाखवण्याचा प्रयत्न करते। त्याचबरोबर तिथे तुम्ही पाहताय अमिताभ बच्चन साहेब सुद्धा तुम्हाला दिसत आहेत आणि नेत्रविशारद तात्यासाहेब लहाने सुद्धा तुम्हाला या देखाव्यामध्ये दिसत आहेत, त्यामुळे एक आगळा वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने केलेला आहे। आणि या सगळ्याला तुम्हाला साथ देणारी ही मानवी साखळी तुम्हाला इथे दिसते। एकमेकांचा हात हातात घ्या, कोणी एकट्याने पुढे जाण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्रित पुढे जाण्याचा हा प्रयत्न हा मंडळाकडनं दिसतोय, कारण आपण सगळे एक आहोत, आपण एकमेकांचा हात धरून पुढे जायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र प्रगती केली पाहिजे, हाच संदेश या मंडळाकडून आपल्याला दिसतो। एकतंत वक्र तुंड गौरी पुत्र मोरया, विद्येचा दाता तू गजानना मोरया, रिद्धी सिद्धीचा अधिकारी। गणपती बाप्पाच्या सलामीसाठी आपल्या मोरया या ढोल ताशा पथकातल्या तरुणी सज्ज आहेत, सलामीला सुरुवात करूया। पाहिलं का आमचं मोरया ढोल ताशा पथक आणि यातले ह्या तरुणी बघितलं का काय जोश आहे बघा। हा उंची किती का तुझी? हा वजन किती? आणि ह्या ढोलाचं वजन बघा, गमतीचा भाग सोडा पण ह्या ढोलाचं वजन बघा आणि हे वजन अंगावर घेऊन कित्येक तास ह्या मुली ह्या ढोल ताशा पथकात वाजवत असतात। आणि मी मगाशी म्हटलं ना स्त्री शक्ती, तिला कधीही कमी देखू नका, याचं कारण हे बघा स्त्री काहीही करू शकते, स्त्री आयुष्यात काही करू शकते आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आजचं हे ढोल ताशा पथक आहे। मला सांग हे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला कोणी शिकवले? ते आम्ही आमचे तयार करतो, म्हणजे
आधी हात असतात, पाच हात हात असतात ढोलात, तर त्याच्यावरून पुढचे ताल तयार करतो आम्ही. अच्छा, ह्या आमच्या ढोलताशा पथकातली, बघा मनगट टाको तुझं, एक मनगट टाको ना, मनगट टाको मनगट, फार फरक नाही, फार फरक नाही खरं तर, पण तरी सुद्धा. हां, तुला किती मजा येते, कशी मजा येते सांग. मला खूप आवडतं म्हणजे ढोल वाजवायला, त्यामुळे ढोल वाजवताना ह्याचं भान राहत नाही, भान राहत नाही, करेक्ट, त्यामुळे वाजवायला सुरुवात होते आणि आनंद मिळतो, आनंद मिळतो. किती वर्ष वाजवतेस तू? 2 वर्ष झाली. 2 वर्ष वाजवतेस. मुंबईच्या बाहेर कधी वाजवण्याचा योग आला का? भरपूर वेळा आम्ही जबलपूरला वाजवलेलं, मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर चेन्नईला 2 वेळा वाजवलेलं, त्याच्यानंतर महालक्ष्मी, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला पण आम्ही वाजवलेलं. वा 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 वा, बघा म्हणजे काय मान, वा 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 वा. आणि तो मान मिळवण्यासाठी तसं कसब या सगळ्यांच्या हातात आहे, त्यामुळेच ह्यांच्याकडचं वादन ऐकण्यासाठी गर्दी होते. आणि हे वादन ऐकताना खरंच आपल्याला सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचं विसर पडतो, आपल्याला भान राहत नाही, आणि मग आपण त्याच्याबरोबर ताल धरायला लागतो, नाचायला लागतो. आणि मला राहवलं नाही, मी काही शिकलेलो नाही, ह्यांच्याबरोबर असतो मोरया ढोल तशा पथकाबरोबर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. छोट्याच्या विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. देवा तुझ्या दारी आलो मध्ये आज आपण आलेलो आहोत गंध आंबेकर मार्ग अर्थात काळीवाडीमधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात. आणि ते माझ्या बरोबर आहेत हे 92 वर्षांचे काका. काका तुम्ही नाचता ना? मग नाचा ना. तुम्हाला या काकांचं वय माहिती आहे का? म्हणजे ह्या वयात गणेशोत्सव मंडळ असं म्हणताही येत नाही, त्या वयाचे आहे. त्यांचं वय आहे 92. काका 85. मग सगळे 92 का सांगता? 85 पण खूप झालो. हा, पण मला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना 92 म्हणून चिडवा. का चिडवतात तुम्हाला? चिडवत नाही ना, पण तुम्हाला नाचायला खूप आवडतं. 85व्या वर्षी सुद्धा ते नाचतात, म्हणजे बघा. वा, एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता आपण काही प्रश्न काढलेले, त्या प्रश्नांची जर अचूक उत्तरं दिली तर तुम्हाला हे बक्षीस मिळणार आहे. झी 24 तासकडनं हे खास बक्षीस आहे. प्रश्न कोणाला विचारूया आपण? आपण तुला विचारूया. ये, तुला पहिला प्रश्न विचारतो. घाबरलीस की काय? ऐक, प्रश्न सोप्पा आहे. हां, सुख करता दुःख करता ही आरती माहिती आहे, म्हण. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उच्चंदुराची, कंती चोबे माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव. बरोबर, एवढं तरी छान म्हटलंस तू. आता मला सांग, ही आरती कोणी लिहिली आहे माहितीये? थांबा, आणखीन कोणाला येते? तुला येते? आरती कोणी लिहिली आहे माहिती? बघ, बक्षीस समोर आहे.
सुख करता दुख करता ही आरती कोणी लिहिली आहे? नाही, कोणाला येतंय, कोणाला येतंय, कोणाला येतंय, तुला माहिती आहे? हां, हे बघ, बक्षीस तुझ्या पुढ्यात आहे. आरती कोणी लिहिली आहे सांग, बक्षीस घेऊन जा. नाही माहिती? कोणाला माहिती आहे, कोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे, तुला माहिती आहे? हां, रामदास स्वामींनी ही आरती लिहिली आहे. उत्तर बरोबर आहे. हे झी 24 तास कडनं तुला बक्षीस आहे. तुझं नाव सांग. रोहिणी. रोहिणी कर्णेकरने अचूक उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या. तुझं नाव काय? अच्छा, स्नेहल. अष्टविनायक म्हणजे 8 गणपती, त्यातले फक्त 5 गणपती सांगायचे आणि हे बक्षीस घेऊन जायचे. गावाचं पण नाव सांग, कुठला? बरं, 5 ठिकाणं सांग जिथे. महड. 5 बरोबर उत्तर दिलेली आहेत. 5 नाव बरोबर सांगितली आहेत. बरोबर सांगितली आहेत. वा 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 वा, हे तुला झी 24 तास कडनं बक्षीस. आता पुढचा प्रश्न अत्यंत सोपा आहे. प्रश्न असा आहे की 15 सप्टेंबरला उबुंटू नावाचा माझा एक चित्रपट प्रदर्शित होतोय. उबुंटू हा मराठी चित्रपट आहे, जो चित्रपट मी स्वतः लिहिला आहे, मी स्वतः दिग्दर्शित केला आहे आणि पहिल्यांदाच मी या चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. 15 सप्टेंबरला हा रिलीज होतो आहे. चित्रपटाचं नाव आहे उबुंटू. आता उबुंटूचा अर्थ सांगा. कोण सांगेल उबुंटूचा अर्थ? कोण सांगेल? कोण सांगेल उबुंटूचा अर्थ? कोण सांगेल? कोण सांगेल उबुंटूचा अर्थ? उबुंटूचा अर्थ माहिती आहे, कोणाला तरी माहिती आहे उबुंटूचा अर्थ काय? पार्ट ऑफ इट इज आय मीन्स वी ऑल, लाईक यु नो, एक्सप्लेन करता एवढं नाही आहे, पण म्हणजे मी एकटी नाही पण सगळे आहे तर मी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तुझं नाव काय? नेहा. नेहा मेहताने बरोबर उत्तर दिलेलं आहे. उबुंटूचा अर्थ आहे मी आहे, कारण आम्ही आहोत. मी एकट्याने प्रगती करून चालणार नाही, आपण सगळ्यांनी प्रगती करणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे, आपण सगळ्यांनीच यशस्वी व्हायला पाहिजे, असा याचा अर्थ आहे. झुलू भाषेतला शब्द आहे. नेल्सन मंडेला यांच्यामुळे हा शब्द जगाला कळला आणि माझा सिनेमा पण त्याच अर्थाचा आहे की आपण आयुष्यात असं एक काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याबरोबरच्या सगळ्यांची प्रगती व्हायला पाहिजे, सगळ्यांचं भलं व्हायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि नेहाने हे उत्तर बरोबर दिलेलं आहे. नेहाला झी 24 तास कडनं मिळते ही छोटीशी भेट. पुढचा प्रश्न अत्यंत सोपा आहे. तर मला आपल्या मंडळातल्या सगळ्यात वयस्कर कोण आहेत? आपल्या मावशी. मावशी या, मावशी या, मावशी या पुढं. अहो सग एकदम सोपा प्रश्न आहे. या या, हां तिथे था, मग मी येतो तुमच्या बरोबर. आधी नमस्कार करतो, आशीर्वाद द्या. कशा आहात? मस्त मजेत ना? काय म्हणताय? काय बरे आहात ना? गणपती कसं चाललाय? व्यवस्थित मजेत? गणपती मजेत ना? आता तुमच्यासाठी अत्यंत सोपा प्रश्न आहे. हे बघा, बक्षीस जवळजवळ तुम्ही तुमच्या हातात घेतलं तरी चालेल. तुमचं हसणं मला खूप आवडलं. मावशी मला सांगा, गणपतीचं वाहन काय आहे? उंदीर. बरोबर, तुमच्यासाठी म्हणून हे झी 24 तास कडनं बक्षीस आहे. वा वा वा. गणपती तुम्ही आणखीन काय काय करता हो? घरी बनवता काय पदार्थ सांगा ना. पहिलं मोदक बनवतो. हां, पण ते साच्यातले नाही ना? हाताने वळून ना, पाकळ्या काढून काढून ना. वा वा वा. आणि गोड पदार्थ आम्ही करतो. फक्त गोड पदार्थ? फक्त गोड पदार्थ. आणि गणपतीच्या बाबतीत आणखीन तुमच्या काही आठवणी आहेत का? म्हणजे मुंबईतला गणेशोत्सव सध्या जो बदलत चालला आहे तो तुम्ही बरीच वर्ष बघत असाल. हां, मग आधीचा गणेशोत्सव आणि आताचा गणेशोत्सव ह्यातलं काय बदलतं स्वरूप बघितलं? बदलतं म्हणजे मोठा गणपती आणि माणसं जास्ती, नाचतात जास्ती, कार्यक्रम करतात चांगलं. हां बस बस ना, पूर्वी एवढं नव्हतं ना? पूर्वी नव्हतं. हरकत. हां, गणपतीचं गाणं.
कानी कुंडलबाई वाजती, कानी कुंडलबाई वाजती, नाचताले गणपती न कानी कुंडलबाई वाजती, कानी कुंडलबाई वाजती, तुला आवड रे ब दुर्वाची, तुला आवड रे ब दुर्वाची, राणीच्या गवताची न तुला आवड रे ब दुर्वाची, तुला आवड रे ब दुर्वाची, कानी कुंडलबाई वाजती, कानी कुंडलबाई वाजती, नाचताले गणपती न कानी कुंडलबाई वाजती. काय गाणं कोणाला येतं तुमच्यापैकी? अवधूत, तुला तुझं नाव काय? दर्शन. आणि भाई मंगे. बरं, ठीक आहे. तुमच्यापैकी ज्यांना गाणं येतं त्याला गाणं म्हणून दाखवा. कुठचं गाणं म्हणशील? हा म्हण ना, चालू आहे माईक, म्हण. लडीवाळाच्या आठवणीने, लडीवाळाच्या आठवणीने व्याकुळ झाली मनी, गडावर बावरली हिरकणी, गडावर बावरली हिरकणी. वा वा वा, इतकं छान गाणं म्हटल्याबद्दल झी 24 तास कडनं तुला आणखीन एक बक्षीस. प्रश्न धमाल चालूच आहे, पण ह्या छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा भेटणार आहोत आपण. देवा तुझ्या दारी आलो. गंध आंबेकर मार्ग अर्थात काळेवाडीमधल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी इथे आहेत आणि अत्यंत उत्साहात हा सर्व सण हे सर्व पदाधिकारी इथले कार्यकर्ते साजरा करत असतात. आणि मगाशी आपण जे बघितलं तो देखावा आणि त्या देखाव्याची निर्मिती करणारे राकेश हांडे हे सुद्धा इथे आहेत, तर आपण आधी त्यांना विचारूया की या देखाव्यामध्ये तुझा नेमका विचार काय? ह्या वर्षी मंडळाने अवयवदान हा विषय निवडला आहे आणि आम्ही सर्व नागरिकांना आम्ही एक सूचना देण्याचा विचार केला आहे की माणसाने अवयवदानासाठी एक पाऊल पुढे टाकणं खूप गरजेचं आहे. मी या मंडळाचा उपाध्यक्ष आहे, संजय शेळके. आम्ही या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी समाज प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही गेले 3 वर्ष असे देखावे सादर करून सर्वसामान्यांना समाज प्रबोधन करत असतो. ह्यावेळेला आम्ही अवयवदान एक पुनर्जन्म हा विषय घेऊन या ठिकाणी मांडलेला आहे आणि ह्यातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे, आज अवयवदानावरती पाहिजे तशी जनजागृती होत नाही आहेत. लोक घाबरतात आणि लोकांना त्याच्याबद्दल कुतूहल, म्हणजे लोकांना त्याच्याबद्दल तेवढंसं प्रबोधन झालेलं नाही आहे. आणि मग हाच विषय आम्ही ह्या ठिकाणी मांडतोय, कारण आज तुम्ही बघाल भारतामध्ये 1.5 लाख लोकांना किडनीची गरज आहे, तर 30,000 लोकांना यकृताची गरज आहे आणि त्यापासून ते लोक मरणयातना भोगत आहेत आणि त्यांच्याकडे बघायला आज सरकारला पुरेसा वेळ नाही आहे. NGO प्रयत्न करतात पण त्यांना पुरेसं यश येत नाही आहे. तर आम्ही हाच विषय घेऊन गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना हा विषय त्यांच्या वाडामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे. एक वेगळा उपक्रम या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेची आपली ऐतिहासिक आणि आपली जी भौगोलिक अवस्था जी होती, आपल्या देशाची जी व्यवस्था जी होती, त्यानंतर आता काळ बदलत गेला, त्यामुळे आपणही काळाबरोबर बदललं पाहिजे हा संदेश या तुमच्या मंडळाकडनं दिला जातो, त्याबद्दल खरंच तुमच्या मंडळाचं कौतुक आहे. आणि मला असं वाटतं की ह्या निमित्ताने झी 24 तासचे सर्व प्रेक्षक हा कार्यक्रम आणि तुमचा उपक्रम बघता आहेत आणि जे कोणी ह्या मंडळाला भेट देण्यासाठी म्हणून इथे येतील त्यांनी हा फॉर्म जरूर भरावा आणि केवळ रक्तदान आणि नेत्रदान करून थांबू नये तर अवयवदानसुद्धा करावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.